राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण हे नोव्हेंबरपर्यंत लांबलंय. पुढच्या सुनावणीपर्यंत सुप्रीम कोर्टानं या संदर्भात दिलेली स्थगिती ही कायम राहील असं म्हटलंय. राज्यपालांनी म्हणणं आपलं सादर न केल्यामुळे सुप्रीम कोर्टानं आज नाराजीही व्यक्त केली आहे. सध्या सुनावणी सुरू आहे. राज्यपाल निर्देशित नियुक्त 12 आमदारांसंदर्भातली सुप्रीम कोर्टामध्ये या अगोदर सुप्रीम कोर्टानं याबाबत स्थगिती दिली होती. कोणताही नवा निर्णय घेऊ नका असं सांगितलं होतं आणि आता स्थगितीचे हे आदेश कायम राहणार आहेत नोव्हेंबरमध्ये पुढच्या सुनावणीपर्यंत. आज राज्यपालांच्या वतीनं या संदर्भात उत्तर सादर करणं अपेक्षित होतं, मात्र ते सादर करण्यात आलं नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टानं नाराजीही व्यक्त केली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.